नवी मुंबई नेटवर्क। एकच उद्देश असला पाहिजे, या माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणे, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे, त्यांच्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, हाच उद्देश आपला असला पाहिजे। आणि म्हणून सरकार तुमच्या सोबत आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। जो माथाडी नावावर वसुली करतोय, खोटं काम करतोय, त्या ठिकाणी माथाडींचे हक्क डावलतोय, अशा माणसावर मी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। समस्या के बारे में सोचने से सिर्फ बहाने मिलते हैं, लेकिन समाधान के बारे में सोचने से बहुत से रास्ते मिलते हैं। आम्ही काम करणारे लोक आहोत, त्यामुळे समाधान जे आहे ते आम्ही त्याच्यावर विचार करणारे लोक आहोत। माथाडी कामगार नेता नरेंद्र पाटिल के नेतृत्व में महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रांसपोर्ट और जनरल कामगार यूनियन के संस्थापक स्वर्गीय विधायक अण्णा साहेब पाटिल के 89वीं जयंती के उपलक्ष्य में एपीएमसी स्थित कांदा बटाटा मार्केट सभागृह में भव्य माथाडी कामगार मेलावे का आयोजन किया गया, जहाँ प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद रहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। साथ उपस्थित थे कामगार मंत्री सुरेश खाड़े, विधायक प्रवीण दरेकर, यूनियन के कार्याध्यक्ष गुलाब राव जगताप, विधायक गणेश नायक, विधायक मंदा मात्रे, शिवेंद्र राजे भोसले, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, पूर्व मंत्री कृपा शंकर सिंह, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नायक, पूर्व विधायक संदीप नायक, पूर्व महापौर सागर नायक, एडवोकेट भारती पाटिल, माथाडी पथपेटी व्यवस्थापक के संचालक रमेश पाटिल, ऋषिकांत शिंदे आदि तमाम मान्यवर। इस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों 18 गुणवंत माथाडी कामगारों को माथाडी भूषण पुरस्कार देकर सम्मानित भी किया गया। इस मेलावे का जोश और उत्साह देखने योग्य था। भूतोना भविष्य ये कामगार मेड़ावे में हाल ही की युति सरकार के पीछे माथाड़ी कामगारों की मजबूत ताकत इस माथाड़ी कामगार मेड़ावे में दिखाई दी। इस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने माथाड़ी कामगारों के कानून पर बदलाव पर जोर देते हुए कहा कि माथाड़ी कामगारों के हर प्रश्नों के न्याय हक की जंग में एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की संयुक्त सरकार उनके साथ होगी। माथाडी कामगारांचे जे रखडलेले प्रश्न आहेत ते प्रश्न तर आपण सोडवणार आहोतच, त्यासाठी जसं कायदा बदलण्याची वेळ आली तरी सुद्धा त्याला कायदा बदलता येईल, बदलला जाईल। शेवटी आपल्याला न्याय सर्वसामान्य माणसाला द्यायचा आहे। नरेंद्र पाटील सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्यांना सोबत घ्या। या सगळ्या माथाडी कामगारांचा न्याय देताना पक्षभेद वगैरे आपल्याला काही करायचं नाही, सगळ्यांना एकत्र करा। या आपला एकच उद्देश असला पाहिजे, या माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणे, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे, त्यांच्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, हाच उद्देश आपला असला पाहिजे। आणि म्हणून सरकार तुमच्या सोबत आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो।
इतना ही नहीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कड़े शब्दों में कहा कि माथाड़ी कामगार का मुखौटा पहनकर माथाड़ियों के नाम पर वसूली बाज, बोगस और गुंडा प्रवृत्ति के लोगों पर पुलिस के माध्यम से कड़क कार्रवाई होगी और प्रामाणिक माथाड़ियों को न्याय देकर रहेंगे। माथाड़ी कामगारांच्या संघटना या सर्वसामान्य माथाड़ी कामगाराला न्याय देणारे असल्या पाहिजेत, त्यांच्यावर अन्याय करणारे असता कामा नये। आणि म्हणून गृहमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, यामध्ये असा कुठलाही कुणाचाही शिरकाव झालेला असेल त्याचा चोख बंदोबस्त केला जाईल आणि सर्वसामान्य माथाडी माणसाला न्याय देण्याचं काम हे सर्वसामान्य सरकार करेल। या चळवळीमध्ये काही चुकीचे लोक घुसून या चळवळीला बदनाम करतायत। जो प्रामाणिक माथाडी आहे त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही, पण जो माथाडी नावावर वसुली करतोय, खोटं काम करतोय, त्या ठिकाणी माथाडींचे हक्क डावलतोय, अशा माणसावर मी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आणि मला विश्वास आहे की आपलंही पूर्ण समर्थन याला असेल। माथाडी दाखवायचे आणि माथाडींना कामच द्यायचं नाही आणि वसुली करायची, या वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो। आणि त्यावेळी कोणी माझ्याकडे त्यांची शिफारस घेऊन येऊ नये हे देखील अतिशय हात जोडून या ठिकाणी सांगतो। देवेंद्र फडणवीस ने इस दौरान स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडल की जिम्मेदारी नरेंद्र पाटील के कंधों पर सौंपने की बात मुख्यमंत्री से कही, जिस पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भरी सभा में नरेंद्र पाटील को स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडल के अध्यक्ष के तौर पर उनके नाम का ऐलान कर दिया। मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की नरेंद्रजींनी जसं माथाडी करता सातत्याने काम केलं, तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे जवळजवळ 15 वर्ष डिफंड करण्यात आलं होतं, त्याला पैसे नव्हते, योजना नव्हत्या, आम्ही ते पुन्हा पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्रजींना त्याचा आम्ही प्रमुख बनवलं। मला आनंद आहे की अण्णासाहेबांचा हा पठ्ठ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी गेला, एक एक मराठा समाजातील तरुणाला पकडून तू उद्योग कर, तुला आम्ही त्या ठिकाणी पैसे देतो। आणि मला देखील त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात बँकांसोबत तुम्ही बैठक घेतली पाहिजे, मी नियम केला कुठल्याही जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आढावा बँकांना बोलून आम्ही करायचो। आणि परिणाम असा झाला की नरेंद्रच्या या संपूर्ण पाठपुराव्यामुळे आज जवळजवळ 50,000 लोकांना 50,000 मराठा तरुणांना उद्योजक बनण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यांच्याकरता निधी देखील मिळाला, कर्जही मिळालं, त्यांचा जो परतावा आहे तो परतावाही आपण दिला। आणि एक मोठं काम हे या ठिकाणी शेवटी आपण विचार करा, जर 3-3.5 वर्षामध्ये नरेंद्र पाटील मेहनत करून 50,000 तरुणांना उद्योजक बनवू शकतात, तर त्याच्यापूर्वी 15-20 वर्ष हे काम जर सातत्याने सुरू राहिलं असतं तर आज कदाचित 2-2.5 लाख मराठा समाजाचे तरुण हे या ठिकाणी आपल्या नोकरीकरता भटकायच्याऐवजी उद्योजक झाले असते आणि त्यांनी आपल्या माध्यमातून लाखो तरुणांना काम हाताला दिलं असतं। पण मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम तुम्ही केलं आणि म्हणून नरेंद्रजी, मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी ही नरेंद्र पाटील यांनाच दिली पाहिजे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत, योग्य असा निर्णय त्या संदर्भातला ते करतील। उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले की गेले त्यांच्या काळामध्ये 50,000 लोकांना उद्योजक बनवलं, जर गेले अनेक वर्ष चांगला माणूस त्या महामंडळावर जर सापडला असता, नियुक्ती झाली असती, तर लाखो लोकांना नोकऱ्या नाही नोकऱ्या देणारा तयार झाला असता।
आणि म्हणून अण्णा नरेंद्र पाटील यांची योग्यता आणि त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष करावं असं जे सूचित केलेलं आहे ते मी या ठिकाणी मान्य करतो. एक चांगला माणूस ज्याने मी स्वतः साक्षीदार आहे, अनेक तरुणांमध्ये जे जे काही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे कर्ज जे आपण सरकार त्याचं व्याज भरतो आणि ते कर्ज मिळवून दिलं ते नक्की यापुढे देखील त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ होईल. नोकरी मागणारे नाही तर लाखो लोकांना नोकऱ्या देणारे तयार होतील अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि म्हणून त्यामध्ये देखील जी काही आपण मागच्या वेळेस ती मर्यादा वाढवली आहे तर मला माहीत आहे तुमचा आणखी काय मागणी आहे ती तुम्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. त्यामुळे जेवढं का आपल्या मराठा समाजाच्या या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देता येईल ते देऊ. इस दौरान पत्रकारों से बात करते हुए एकनाथ शिंदे ने नरेंद्र पाटील के पीछे अपनी मजबूत ताकत दिखाते हुए कहा कि स्वर्गीय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडल के माध्यम से न्याय देने का काम अगर कोई कर सकता है तो वह नरेंद्र पाटील ही है. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून आज नरेंद्र पाटील अतिशय कार्यक्षम सक्षम आमचा त्याला जबाबदारी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी तशा प्रकारची सूचना दिली आणि ती तात्काळ अंमलात आणलेली आहे. एक चांगलं काम हजारो लाखो मराठा तरुणांना रोजगार देणारं म्हणजे उद्योगपती बनवण्याचं काम नरेंद्र पाटील करतील. इस दौरान इस कार्यक्रम में भरपूर जोश छत्रपती शिवाजी महाराज के उद्घोष और लेझिम पदकों की प्रतिभा ने इस संपूर्ण माथाड़े कामगार मेड़ावे को बेहद ऊर्जा से लबरेज कर दिया. ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.